नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला इयत्ता 7वीचा तिसरा धडा लसावी मसावी याच्यातील सराव संच 11 सोडून दाखवणार आहे. सराव संच 11 हा खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा याच्यावरती आधारित आहे. म्हणजे आपल्याला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी लसावी मसावी या धड्याचा सराव संच 10 सोडवला होता. 10 सराव संचमध्ये मी तुम्हाला सहमूळ संख्या, सापेक्ष मूळ संख्या, जोडमूळ संख्या यातले फरक समजवून दिले होते. परत 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कशा शोधायच्या त्याची ट्रिकही दाखवली होती. आता आपण सराव संच 11 सोडवणार आहोत. मूळ संख्यांचे अवयव पाडणे म्हणजेच प्राइम फॅक्टोरिझम ऑफ नंबर्स. संख्यांचा लसावी मसावी काढण्यासाठी युक्लिडचा एक सोपा महत्वाचा नियम अनेकदा वापरला जातो. कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते हा तो नियम आहे. दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजेच त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय. मूळ अवयव काढण्यासाठी एक उभी मांडणीची पद्धत असते आणि एक आडवी मांडणीची पद्धत असते. आता मी तुम्हाला सराव संच 11 मधील काही गणिते उभ्या मांडणीने आणि काही गणिते आडव्या मांडणीने काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धती व्यवस्थित समजतील. सराव संच 11 मध्ये पहिली संख्या दिलेली आहे 32. आता 32 चे आपण मूळ अवयव पाडू, ते मी तुम्हाला उभ्या मांडणीने शिकवतो. आता 32 ला आपल्याला मूळ संख्येने भाग देऊन मूळ आपण बघा इथे संख्या आहे 32. आता 32 चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. तर अवयव पाडणे म्हणजे काय की छोट्या छोट्या मूळ संख्यांनी त्याला भाग पाडायचे, म्हणजे मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात त्याला मांडायचं. आता याला 6वीत शिकलेलं आपण जे विभाजितेच्या कसोट्या होत्या त्या जर तुम्हाला आठवत असतील तर हे सोडवणं खूप सोपं आहे. आता विभाजितेच्या कसोट्यामध्ये आपण सर्वात प्रथम 2ची कसोटी बघू, कारण छोटा मूळ संख्या ही 2 आहे. तर 2चा नियम काय आहे की जर कुठल्याही संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असेल तर अशा संख्यांना 2ने भाग जातो. ओके, तर आपण बघू शकता की 32च्या शेवटी 2 आहे, म्हणजे या संख्येला 2ने भाग जातो, नक्की जातो. मग आपण तो भाग देऊ 2ने. ओके, मग 2 एक 2 आणि 2 सक 12 म्हणजे 16ने पूर्ण भाग लागतो. आता आपल्याकडे 16 आहेत. आता 16ला भाग कोणते कोण लागतो? ऑब्व्हियसली परत मूळ संख्या म्हणजे 2 ने भाग लागतो का? तर लागतो, कारण शेवटी 6 आहे आणि 2ची विभाजितेची कसोटी काय सांगते की जर शेवटी 6 असेल तर भाग पूर्ण लागतो. मग आपण परत 2ने भाग देऊया. तर 2 8 16, 8चा भाग लागला. आता 8ला भाग लागतो का? ऑब्व्हियसली 2ची विभाजितेची कसोटी परत सांगते की ज्या संख्येच्या शेवटी 2, 4, 6, 8 आहे त्याला भाग लागणार. तर मग आपण परत 2ने 2 चौक 8 4 उरले. आता बघा 4 0 2 4 6 8 ला भाग जातो, म्हणजे 4ला पण 2ने भाग जाणार, उरले 2. आणि 2 आहे, 2ला पण पूर्ण भाग जाणार, उरले 1. शेवटी 1 उत्तर आलं, म्हणजे आपला 32चे मूळ अवयव पाडून झालेले आहेत. आता हे आपल्याला उत्तर लिहिताना आपण 32 लिहिणार त्याच्याबरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळा बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 गुणिले 2. आता हे आपले 32चे मूळ अवयव पाडून झालेले आहेत. आता आपली दुसरी संख्या आहे 57. तर आपण 57चे अवयव पाडू. हे मी तुम्हाला आता आडव्या पद्धतीने शिकवतो. आडव्या पद्धतीने काढण्यासाठी आपण 57 हा अंक घेतलेला आहे बरोबर. आता मला सांगा 57ला 2ने भाग जाईल का? तर नाही जाणार, कारण विभाजितेच्या कसोटीच्या नियमाप्रमाणे 2 मध्ये 2ची विभाजितेची कसोटी आहे की ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 आहे अशा संख्यांना भाग जातो, पण हा 7 आहे त्यामुळे या संख्येला 57ला 2ने पूर्ण भाग जाणार नाही. मग आता दुसरी मूळ संख्या कोणती? 3. आपण 3ची विभाजितेची कसोटी बघू. 3ची विभाजितेची कसोटी आठवते का तुम्हाला? 3ची विभाजितेची कसोटी आहे की ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो त्याला त्या संख्येला 3ने भाग जातो. म्हणजे बघा, इथे 5 आहे आणि 7 आहे. 7 अधिक 5 बरोबर 12. 12ला 3ने भाग जातो का? तर हो, 3 चौक 12. याचा अर्थ या संख्येला 3ने नक्की भाग जाणार. तर मग आपण 3ने ह्या संख्येला भागू. मग 3 गुणले, आता 3चा पाडा बोला, 3 एक 3 आणि 3 9 27, म्हणजे 19चा भाग लागलेला आहे. ओके, आता 19 19ला भाग जाईल का कोणी? तर नाही जाणार. 19ला कोणत्याही संख्येने मूळ संख्येने भाग जाणार नाही, कारण 19 ही स्वतः मूळ संख्या आहे. म्हणजे
57 भाग पाडून झालेले आहेत. ओके, आता आपली तिसरी संख्या आहे 23. ओके, आता 23 ला सोडवूया आपण. सांगा मला 23 कसं सोडवायला लागेल, कोणी मदत करू शकतं का? 23 ला जातो का 2 ने भाग, 3 ने भाग जातो का 23 ला? 4 ने, 5 ने, 6 ने, 7 ने, 8 ने? नाही जाणार, कारण 23 ही स्वतः एक मूळ संख्या आहे. आता आपण चौथी संख्या बघू. चौथी संख्या 150. ओके, 150 चे उभे भाग पाडून दाखवतो मी तुम्हाला. ओके, 150. आता मला सांगा 2 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतील त्याला 2 ने भाग जातो. मग 150 ला 2 ने भाग जाणार का? जाणार. मग 75 चा भाग लागतो. आता 75 च्या शेवटी 5 आहे. तुम्हाला 5 ची विभाज्यतेची कसोटी आठवते का? 5 ची विभाज्यतेची कसोटी म्हणते की ज्या संख्येच्या शेवटी 5 किंवा 0 असतो त्याला 5 ने पूर्ण भाग जातो. त्यामुळे 5 ही पण मूळ संख्या ना, मग आपण याला 5 ने भाग देऊ. 15 5 75, 15 चा भाग लागला. आता 15 15 ला परत 5 ने भाग जातो ना, कारण शेवटी 5 आहे. मग परत 5 ने भाग देऊ. मग 5 3 15, 3 चा भाग लागला. आता 3 3 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 3 ला 3 चाच भाग लागणार. आणि उत्तर झालं, भाग पडले आपले. 150 चे भाग काय झाले? 2 5 5 3. आपण याला आडव्या मांडणीमध्ये लिहून घेऊयात. 150 बरोबर 2 × 5 × 5 × 3 हे 150 चे मूळ अवयव पडलेले आहेत. आता आपली पाचवी संख्या बघूया, 216. 216 चे मी आडवे भाग पाडून दाखवू तुम्हाला. 216 बरोबर, आता बघा विभाज्यतेची कसोटी बघू आपण. ज्या संख्येच्या शेवटी 2 4 6 8 0 असतो त्यांना 2 ने भाग लागतो, म्हणजेच 2 ने ह्याला भाग लागणार पूर्ण. मग 2 ने भाग देऊया आपण ह्याला. मग काय होतं? 2 2 आणि 2 8 16, 108 चा भाग लागला. है की नाही? मग आता 2 गुणिले, आता 108 ला कोणी भाग लागेल? छोट्या छोट्या मूळ संख्या सांगा, 2 नेच, कारण 8 आहे. मग 2 गुणिले, मग 2 5 10 आणि 2 4 54 चा भाग लागला. परत बघा, आता 2 गुणिले 2 गुणिले, आता 54 आहे. 54 च्या शेवटी 4 आहे, म्हणजे परत छोट्या छोटी मूळ संख्या, 2 नेच भाग लागतो. बघा, 2 2 4 आणि 2 7 14, 27 चा भाग लागला. आता बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले, 2 ने भाग लागेल का 27 ला? 27 ला 2 ने भाग नाही लागत, कारण 27 च्या शेवटी 7 आहे. 7 ही मूळ, 7 ही समसंख्या नाहीये, त्यामुळे भाग नाही लागणार. मग आपण बघू 3 ची विभाज्यतेची कसोटी. 3 ची विभाज्यतेची कसोटी आहे की संख्येची अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग लागला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग 7 आणि 2 किती होतात? 9. 9 ला 3 ने भाग लागतो का? लागतो. याचा अर्थ 3 ने या संख्येला भाग लागतो. मग 3 गुणिले 3 9 27 चा भाग लागतो. आता पुढे जाऊ आपण. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले, आता 9 आहे. 9 ला कोणी भाग जातो? छोट्या छोटी मूळ संख्या, 2 ने नाही जात, 3 ने जातो. 3 3 9, हे झाले अवयव. 216 चे अवयव झालेले आहेत आपले. आता आपण 6वं गणित बघूया. 6वी संख्या आहे 208. ओके, 208 चे अवयव मी उभ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला आता. ओके, 208, आता 208 च्या शेवटी बघा 8 आहे. याचा अर्थ 2 ने भाग लागेल. मग आपण काय करायचं? 2 ने भाग पाडायचा. मग 2 2 1 2 0 आणि 2 4 8, 104 चा भाग लागला 2 ने. परत 2 ने भाग लागणार, कारण 4 आले ना शेवटी. मग 2 5 10 आणि 2 2 4, 52 चा भाग लागला. 52 ला परत 2 ने भाग लागतो. मग काय? 2 2 4 आणि 2 6 12, 26 चा भाग लागला. 26 ला परत 2 ने भाग जाणार. 2 2 आणि 2 3 6, 13 चा भाग लागला. 13 ही मूळ संख्या आहे, म्हणजे फक्त 13 चाच भाग लागणार. ओके, हे बघा, 208 चे अवयव काय पडले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13. ओके, नाही हे झाले आपले 208 चे अवयव पाडून. आता आपली 7वी संख्या काय आहे? 765. आपण आता 765 चे अवयव पाडू. 765 चे हे आडव्या पद्धतीने पाडून दाखवतो मी तुम्हाला.
मग 765 बरोबर, बघा कोणी भाग लागेल, 5 ने भाग लागेल का, कारण 2 ने नाही भाग लागत, 5 ची कसोटी काय, ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतो त्याला 5 ने पूर्ण भाग लागतो, 5 ही मूळ संख्या, म्हणून आपण पहिले 5 ने भाग पाडू, मग काय लागतो भाग, 5 एके 5 आणि 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25 आणि 5 त्रिक 15, 153 चा भाग लागलेला आपल्याला। मग आता बघा 153 ला आपण बघू कोणाने भाग लागतो, 5 ने भाग लागत नाही, 2 ने पण नाही लागत, कारण 2 ही शेवटची संख्या, 3 आहे ही समसंख्या नाही, त्यामुळे 2 ने भाग नाही लागणार। आणि आता 3 चा बघू आपण, 3 ची विभाजितेची कसोटी काय सांगते, की ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग लागतो त्या संख्येला 3 ने भाग जातो। आता बघा 5 आणि 3 8 होतात, 8 आणि 1 9, 9 ला 3 ने भाग जातो का, जातो, 3 3 9 म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे आपण आता 3 ने भाग पाडू, आता 5 लिहिले गुणिले 3 गुणिले, आता 3 ने भागू देऊ, 3 5 15 आणि 3 1 3, 51 चा भाग लागला आपला, म्हणजे 51 त्रिक 153। आता आपण पुढे जाऊ, आता 5 गुणिले 3 गुणिले, आता बघा परत 51 ला 3 ने भाग जाईल का, तर जाईल, कारण 5 आणि 1 6, 6 ला 3 ने भाग जातो, म्हणजे 51 ला 3 ने भाग जाणार आहे। आपण भाग करू, 3 1 3 उरले 2, 3 7 21, 17 चा भाग लागला। आता 17 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 17 च्या पुढे भाग नाही पडणार, म्हणजे अवयव काय भेटला आपल्याला, मूळ अवयव 5 3 5 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 17। आता आपला 8वं गणित आहे, 8वी संख्या आहे 342। संख्या लिहून घेतो मी, 342, 342 चे मी तुम्हाला उभे अवयव पाडून दाखवतो, 342। ओके, कसे अवयव पाडण्याच्या 2 पद्धती आहेत, एक आडवी आणि एक उभी, मी तुम्हाला दोन्ही दाखवतो आलटून पालटून, म्हणजे कसं तुमचं परीक्षेत तुम्हाला कशाही पद्धतीने करायचं असेल तरी तुम्हाला अवघड जाणार नाही काहीच। आता बघा 342 शेवटी 2 आहे, 2 ची विभाजितेची कसोटी सांगते की ज्या संख्येच्या शेवटी 2 4 0 8 6 आहे त्यांना 2 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे आपण 2 ने भाग देऊ, भाग काय लागतो सांगा, 2 1 2 2 7 14 आणि 2 1 2 171 चा भाग लागला आपला। आता बघा शेवटी 1 आला, म्हणजे 2 ने भाग लागेल का, नाही, कारण 1 ही विषम संख्या आहे। मग आता आपण 3 ची कसोटी बघू, 2 च्या नंतरची छोटी मूळ संख्या 3 आहे, 7 1 8 आणि 1 9, 3 ची कसोटी आहे की ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने भाग जातो, 171 ती अंकांची बेरीज होते 9, 9 ला 3 ने भाग जातो का, जातो, म्हणजे 3 ने भाग जाणार। आता आपण 3 ने भाग देऊ, काय उत्तर येतं, 3 1 5 15 उरले 2, 3 7 21, 57 चा भाग लागलेला आहे आपला। आता बघा परत, आता 57 ला भाग कोणी जाईल, 57 ला भाग जाईल, 7 आणि 5 12, 12 ला 3 ने भाग जातो, याचा अर्थ 3 ने परत भाग जाईल याला। ओके, मग 3 1 3 आणि 3 9 27, 19 चा भाग लागला आपला। आता 19 ला कोणी भाग जाईल, 2 ने जाईल का, 3 ने जाईल का, 4 ने 5 ने, नाही जाणार, कारण 19 ही मूळ संख्या आहे, मग 19 ला फक्त 19 नेच भाग जाणार। ओके, म्हणजे आपल्याला भाग मिळाले 2 3 3 19। आता आपण उत्तर लिहून घेऊ आपलं, 342 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 19, कळलं, सोपं आहे ना। आता आपण आपली 9वी संख्या बघू, 9वं गणित आहे 377। ओके, आता 377 चे भाग पाडायचे आपल्याला, आपण उभ्या मांडणीनेच पाडूया, चला ओके। आता 377 चे भाग पाडताना तुम्ही सांगा मला, 2 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, ज्या संख्येच्या शेवटी समसंख्या असेल त्याला 2 ने भाग जातो, म्हणजे 377 ला 2 ने भाग जाणार नाही। आता बघू 3 ने भाग जातो का, 7 आणि 7 14, 14 15 16 17, 17 ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे त्याला 3 ने पण भाग जाणार नाही, म्हणजे बघा 2 ने नाही जाणार, 3 ने पण नाही जाणार। आता 5 ने बघू, 5 ही मूळ संख्या, ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 असतो त्याला पा संख्ये त्या संख्येला
पाचने पूर्ण भाग जातो म्हणजे पाचने पण नाही जाणार आहे आपला. मग पाचच्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे? सात. सातने भाग जातो का? तर बघा, सातचा भाग साठी काही कसोटी नाही आपल्याकडे, पण सात सात एक सात, सात चौदा, सात एकवीस, सात चौक अठ्ठावीस, सात पाचा पस्तीस, पस्तीस म्हणजे दोन उरले, सत्तावीस, सात एक चौदा, सात एकवीस, सात चौक अठ्ठावीस, नाही जात भाग. ओके, मग कोणती संख्या? अकरा. अकराने भाग जातो का? नाही, अकराच्या पाड्यात पण नाही आहे. मग तेराने भाग जातो का? तर तेराने भाग जातो. ओके, तेरा तेराने भाग देऊ आपण याला. मग तेराचा भाग कसा लागतो? तेरा तेरा 26. 26 उरले किती? 27, 28, 29, 29 भाग लागतो. ओके, म्हणजे 13 × 29 बरोबर 377. माझा 29 आली इथे. 29 ही पण मूळ संख्या आहे, म्हणजे 29 ला परत फक्त 29 नेच भाग जाणार. कळलं का? म्हणजे 377 चे अवयव पडलेले आहेत 13 × 29. कळलं? आता आपण आपला शेवटची संख्या बघू, ही आहे 559. पाचशे एकोणसाठ. आता 559 चे अवयव आपण आडव्या पद्धतीने करू. ओके, 559. आता 559 चे अवयव कसे पाडायचे आपण? तसंच 2 च्या कसोटीने लागतो का भाग? नाही लागत, कारण शेवटी 9 आहे. 3 3 ची कसोटी काय बोलते? की अंकांच्या संख्येच्या बेरजेला जर भाग लागला तर, म्हणजे 9 आणि 5 10 11 12 13 14 15 16 17 18 19, ह्याची अंकांची बेरीज होती 19. 19 ला पण 3 ने भाग जात नाही, म्हणजे नाही जाणार. 5 ने पण नाही लागत, 7 ने पण नाही जात भागायला. ह्याचं परत तसंच 13 ने भाग लागतो याला. 13 ने भाग लागतो, म्हणजे 559/13 बरोबर उत्तर 43. ओके, 43 चा भाग लागला. आता तुम्ही बघा, परत तेच झालं की 43 ही मूळ संख्या आली. ओके, म्हणजे ह्याचे फक्त 2 अवयव पडतात, 13 आणि 43. या संख्येला पुढे भाग जात नाही, त्यामुळे हे उत्तर आपलं आलेलं आहे. तुम्हाला कळलं असेल आता की दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजेच त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय. आता हे तुम्हाला सराव संच 11 समजून दिल्यावर तुम्हाला समजले असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील, तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा, मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सराव संच 12 सोडवून दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर याच्या आधी सराव संच बघायचा असेल तर सराव संच 10, तर तुम्ही या चॅनलची गणिताची इयत्ता 7वीची प्लेलिस्ट चेक करा. म्हणजे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सलग सर्व व्हिडिओज आणि त्याचे सराव संच सोडवलेले मिळतील. आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर मला कधीही विचारा, कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन. हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सर्व व्हिडिओज चे नोटिफिकेशन लगेच मिळतील आणि तुम्हाला अभ्यासाला मदत मिळेल. चला, ऑल द बेस्ट अभ्यासासाठी.